राम राम मंडळी, गावरान वैद्य या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज तुमच्यासाठी स्पेशल पहाळामध्ये आलो. औषधी वनस्पतीची ओळख करून देईल आणि याचे तुम्हाला भन्नाट फायदे सांगणार आज. तर मित्रांनो, जवळपास 25 किलोमीटर मी जंगलामध्ये आलो. हे जे तुम्ही वेल पाहून राहिले हे अति दुर्मिळ वनस्पती आहे मित्रांनो. बऱ्याचशा काही जणांना तर याची ओळखसुद्धा नाही आहे. तर मित्रांनो, या औषधी वनस्पतीचं नाव काय आहे, याचे उपयोग कसे करतात आणि ही औषधी कुठे सापडते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलले सबस्क्राईब हाना, व्हिडिओले लाईक करा, बेल आयकॉनची घंटी बी दाबून द्या. तर मित्रांनो, हे जे तुम्ही पान पाहून राहिले, हे जे तेव्हाची तुम्ही वेली पाहून राहिले आणि हे खाली छोटे छोटे मी कंद काढून ठेवले आहे मुळ्यासारखे, तर हे अतिउपयोगी औषधी आहे मित्रांनो. मित्रांनो, हे औषधी वनस्पती नागिन रोगावर, हार्पिसवर, कर्दन काळ आहे, बिलकुल 3 ते 7 दिवसामध्ये नागिन जर 15 वर्षापासून जरी असली, हार्पिसचा आजार जर 15-20 वर्षापासून जुना जरी असला, तर हे फक्त 3 दिवस ना 7 दिवसात काढते. मग नागिन आजार हा नवीन असो वा जुना असो, मित्रांनो या औषधी वनस्पतीच्या उपायाने मुतखळे निघतात, लघवीचे, मूत्राशयाचे, मूत्रकुच्छाचे त्रास दूर होतात. शिवाय मित्रांनो, ज्या तरुण मित्राचा स्टॅमिना एकदम कमजोर आहे, त्यांचं वीर्य अत्यंत क्षीण झालेलं असेल, धातू पौष्टिकता वाढवते, सप्तधातू वाढवते शरीरात, वीर्य मजबूत करते आणि तुमचा टायमिंग स्टॅमिना हा भरपूर वाढते. अत्यंत सेक्स पॉवरनं भरलेला आहे हा कंद. या कंदाले म्हणतात नागेल कंद आमच्या इकडे. नागेल कंद, नागिन कंद, काहून की याचे पानं जे राहतात हे नागिनीच्या पानासारखे, विड्याच्या पानासारखे असतात आणि ले जमिनीमध्ये इथे 2-2 इंचाच्या मुळ्या लागलेल्या असतात, ज्याला कंद म्हणतात. अत्यंत पॉवरफुल आहे, अत्यंत मूत्रल आहे आणि नागिन रोगाचं जेही काही शरीरात इन्फेक्शन असेल ते 3 ते 7 दिवसात काढते. घेण्याची पद्धत एकच आहे मित्रांनो, याचा कंद काढायचा, अर्धा अर्धा कांड सकाळ संध्याकाळ मुळ्याच्या पानामध्ये चवून खायचा. तर यानं मित्रांनो तुमची नागिन रोग हा 3 ते 7 दिवसात दूर होते. शिवाय ज्यांना वीर्यवृद्धी करायची आहे, शुक्राणू वाढवायची आहेत, स्टॅमिना वाढवायचा आहे, सेक्स पॉवरसाठी वियाग्राचा बाप आहे, याचं चूर्ण करायचं आणि 1-1 चम्मच चूर्ण दुधासोबत घ्यायचं. मूत्रविकारासाठी फक्त हेच आहे, 1-1 तुकडा कच्चा तोंडात टाकून चवून खा. मित्रांनो, खूप उपयोगी आहे.